पुढच्या बातमीकडे वळूयात. सगळ्यांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची जात कोणती असा मोठा प्रश्न राज्यामध्ये उपस्थित झालाय आणि हा प्रश्न उपस्थित होण्यासाठी निमित्त ठरलंय सांगलीचं. सांगलीमध्ये ईपॉस मशीनमध्ये खत खरेदी करत असताना जात विचारली जाते आणि ती जात नमूद केल्याशिवाय शेतकऱ्यांना खत दिलं जात नाही आणि त्यामुळे आता सगळ्याच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. विरोधकांनी सुद्धा या ईपॉस मशीनच्या कारभारावरती टीका केलेली होती आणि हा सगळा प्रकार केंद्राकडे नेणार असल्याचं सुद्धा सत्ताधारी पक्षाकडून सांगितलं जात होतं. पण एकीकडे महाराष्ट्रातून जातीचं समूळ उच्चाटन व्हावं अशी अपेक्षा धरली जात असताना पोशिंद्याला अन्नदात्याला मात्र खत खरेदी करताना जात का विचारली गेली हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. आणि खतांसाठी शेतकऱ्यांच्या जातीबाबतचा प्रश्न विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केला त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय. काय म्हणालेत मुख्यमंत्री पाहूया. अध्यक्ष महोदय, आज सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे. रासायनिक खतं खरेदी करताना तिथल्या शेतकऱ्यांना पॉस मशीनवर आपली जात सांगावी नोंदवावी लागते आणि शेतकऱ्यांना खरेदीसाठी दुकानात गेल्यावर नाव विचारलं जातं, मोबाईल क्रमांक विचारला जातो, आधार क्रमांक विचारला जातो, कुठल्या पोत्यांची किती संख्या आहे ते विचारलं जातं, परंतु त्याचबरोबर जात पण सांगावी लागते. अध्यक्ष महोदय, जातीचं लेबल कृपा करून पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये चिटकवण्याचा प्रयत्न हा सरकारने करता कामा नये. राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला खत खरेदी करताना त्याची जात सांगावी लागणार नाही असा एक आदेश काढा. पुढे माहिती अशी मिळालेली आहे की हा आदेश केंद्र सरकारच्या आदेशावरून हा सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आलेला आहे. हे जर खरं असेल अध्यक्ष महोदय, तर मंत्री महोदयांनी आम्हाला सभागृहाला अवगत केलं पाहिजे की हा आदेश कुठल्या स्तरावर दिला गेला, या सॉफ्टवेअरमध्ये बदल कधी केला गेला, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हा आदेश लागू झालेला आहे आणि आदेश देण्याचं कारण काय. त्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण जातपात संपवायचा प्रयत्न करतोय, आपण त्याला प्रोत्साहन देताय की काय हा प्रश्न असं उत्तर मंत्री महोदय ताबडतोब दिलं पाहिजे. बसा. विरोधी पक्ष नेत्यांनी देखील हा विषय या ठिकाणी मांडला होता. हे खत घेताना जातीचा उल्लेख केला जातो तर ते DBT पोर्टल जे आहे केंद्र सरकारचं आहे आणि त्यामध्ये आपल्या सभागृहाच्या भावना ज्या आहेत त्या लक्षात घेऊन, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी आपण केंद्राला तसं कळवतोय की ही जी काही नवीन त्या DBT पोर्टलवर आपण ते जातीचं हे केलेलं आहे ते वगळावं अशा प्रकारचं आम्ही केंद्राला कळवतोय. सुधीर भाऊ, याच्यामध्ये ज्ञानाचं आपण समजू शकतो, कारण काल शेतकऱ्यांच्या बद्दल जे आपण निर्णय घेतलेला आहे, जो शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतलाय, त्यामुळे काय झालंय, तुम्ही ते भोपळे आणले होते, तुमचा भ्रमाचा भोपळा फुटला काल, आता त्यामुळे आता तुमच्याकडे काय राहिलं नाही. त्यामुळे सुधीर भाऊ जरा समजून घ्या आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नाही मान्य केला ना, त्यामुळे बरं, धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.